अश्विनी अगे अश्विनी डब्बा रेडी झाला आहे का? टाइम बघ किती झाला, तिचं तर सारखं फोन फोन फोनच चालू असतो. अश्विनी हो, दोन मिनिट, डब्बाच भरतीये, तुमचा पण भरतीये, श्रुतीचा पण भरतीये, दोघांचाही डब्बा भरतीये. आमचे हे पण ना दोन मिनिट कुठं फोनवर बोलायला लागले ना, अश्विनी 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 लगेच चालू होऊन जात. मम्मी ए तुझ्या दाजींचा भाच्यांचा डब्बा करतीये. मी डब्बाच नाही देते, मम्मा फक्त नुसता फोन चालू असतो तिचा. अगे अश्विनी अहो आली आली, दोन मिनिट फोनवर ठेव, मी श्रुतीला आणि बाबांना बघते. हे घे श्रुती बाळा तुझा डब्बा आणि हा घ्या तुमचा डब्बा. श्रुती आणि श्रुतीचे बाबा गेले ना, मग आता कुठेतरी थोडस विश्रांती भेटली. बापरे सगळं दूध उती घालवलंय, गॅस वाया चालला, इथं कुकर लावलं, सदाही मोबाईल वर बोलत असते, इथं लक्षच नाही. अरे देवा, फक्त दोन मिनिट फोनवर बोलू द्या, अर्जंट फोन आहे म्हणून. आवाज नाही आहो, मला एवढंच विचारायचं होतं का आज कामवाली बाई आलेली नाहीये का? आहो सकाळपासून मला इतकी कामं पडली आहे, मी इतकी वाट बघते तिची, आताच येईल मगच येईल, पण कसलं काय तिचा निरोप नाही. काय बाई आहे, 24 तास मोबाईल वर बोलत असते, इतक्या वेळा तुझे भांडे झाले असते. आणि मेन म्हणजे ना हात पाय खूप दुखताय अगं, असं थोडंसं आहे ना थकवाल्यासारखं वाटतंय. अजून काय अगं हो बोल ना, काय म्हणते अजून? हो नाही गं नाही. सासूबाई चहा बोल बोल, तू बोलत रा. हो कसला चहा केला असा? चालेल चालेल, साखरेचा पत्ता नाही, सकाळची बघते मी. जेवण वगैरे झालं सगळं टाकली काय तुझं, हे सारखं आता चहा दिला दिला त्याच्यात साखर नाही. लक्षच नाही तुझ्या घरामध्ये साखर आहे ना, 2 मिनिट थांब गो. अहो साखर आहे, तुमच्या शरीरात आधीचीच साखर झालीये. काय साखर साखर घेऊन बसलाय? एकदम माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली, तुमचं त्याच्यात साखरेच चाललंय. 1 मिनिट सुद्धा बोलू देत नाही बाई फोनवर, कंटाळा आला मला तर. बोल ग तू बोल, त्यांचं रोजच आहे, जाऊ दे त्यांचं, तू बोल. अगं आत्ता कुठं थोडीशी विश्रांती भेटली. ए तू 2 मिनिट थांबते का, मी तुला कॉल करते, कारण आहे ना श्रुतीच्या टीचरचा फोन आलाय. हो हो चालेल, बाय. हॅलो, डबा वेगळा आला. अरे देवा, नक्की तिच्या बाबांचा डब्बा तिला गेला आणि तिचा डब्बा तिच्या बाबांना गेलाय. हो हो बरं चालेल, मी तुला नंतर करते, यांचा फोन येतोय. ओके बाय. हॅलो हॅलो, हा बोला ना. अगं तू मला श्रुतीचा डब्बा दिला साखरपोळी, आणि श्रुतीने माझा नेला वाटत. आता माझं ठीक आहे, पण मग श्रुती काय खाईल आता? हो काय करू, माझं डोकं पण खूप दुखतंय आणि चक्कर, पूर्ण पागल झालेली. आओ पागलचा विषय नाही, मला 1 मिनिट सुद्धा वेळ नसतो फोनवर बोलायला. फोन नसतो मला, मी कामाने पूर्ण जाम होऊन गेली, फोन नाही, मला 1 मिनिट सुद्धा फोनवर बोलायला चान्स नसतो. आता तरी थोडासा तरी आराम कर, आता फोन बाजूला ठेव आणि आराम कर आता थोडासा. आओ फोन मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झालेली आहे. तू चार्जिंगला लावून मोबाईलवर बोलत असते. नाही मी काहीच बोलत नाही. तू आता फोन साईडला ठेवून आराम कर. ना काय म्हणते? नाही ग, डोकं इतकं दुखतंय, जड पडल्यासारखं आणि थोडीशी चक्कर पण येते. हो अगं घरी कोणीच नाही, फक्त श्रुती. हो श्रुती श्रुती श्रुती, मम्मा मम्मा मम्मा, हॅलो पप्पा लवकर या घरी, मम्मा पडली आहे. मम्मा मम्मा उठ ना, मम्मा मम्मा. अगं तुझ्या बाबांचा फोन आला होता, ते खूप घाबरलेले होते म्हणून मी ओपीडी क्लोज करून आली. काय झालंय आईला? मम्मा फोनवर बोलता बोलता पडली. ओके हॅलो, हा जय, मी चेक केलं तुमच्या वाईफला, मला थोडंसं क्रिटिकल वाटतंय, तर आपल्याला अर्जंटली ॲम्ब्युलन्स बोलवावी लागेल आणि आपल्याला त्यांना हॉस्पिटललाच न्यावं लागेल असं मला वाटतंय आत्ता.
तर तुम्ही इमिजिएटली ॲक्शन घेऊन टाका. मी तसं माझ्या ओळखीच्या डॉक्टरांना लगेच कॉल करते. येस येस. हॅलो, येस जय, मी डॉक्टर पूनम बोलते. येस, माझं डॉक्टरांशी बोलणं झालं आहे. ॲक्च्युली डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की दिवसभर कंटिन्यू फोन यूज केल्यामुळे कदाचित त्या रेडिएशन्समुळे तिला त्रास झालेला असावा. तर काळजी करण्याचं कारण नाही, योग्य ती ट्रीटमेंट डॉक्टर देत आहेत, बट तरी थोडंसं क्रिटिकल वाटतं आहे. तर मी तुम्हाला पुन्हा लवकरच कळवते. सो आज माझ्याकडे अशी एक केस आली आहे. मी त्यांची फॅमिली डॉक्टरच आहे, सो घरातली केस आहे म्हणून शेअर करते. त्या महिलेचं दिवसभर जवळपास 12 तास फोनवर बोलणं आहे, त्यामुळे तिच्या मेंदूवर परिणाम झाला आणि आज ती क्रिटिकल कंडिशनला आहे. अशी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते की हे जे मोबाईलमधून रेडिएशन्स निघतात ते आपल्या बॉडीसाठी खूप हार्मफुल आहेत. रेडिएशन्सपासून आपल्याला हेडेक, अँझायटी, डिप्रेशन आणि ब्रेन ट्यूमरसुद्धा होऊ शकतो. सो ही वेळ तुमच्यावरही येऊ नये म्हणून मी हा संदेश आज दिलेला आहे. सो मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही मोबाईलपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहा. गार्डनमध्ये खेळ खेळा, आउटडोर गेम्स खेळा, मुलांनाही तेच शिकवा आणि आपल्या हेल्थची स्वतःच काळजी घ्या. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.